खासगी शाळांकडून पालकांची लूट। युनिफॉर्म आणि पुस्तक खरेदीसाठी दबाव। लुटारू शिक्षण संस्थांवर कारवाई कधी? शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, मात्र दर वर्षीप्रमाणे यंदाही खासगी शाळांनी मनमानी करत पालक वर्गाची लूट सुरूच ठेवली आहे। बहुतांश शाळांनी शालेयोपयोगी साहित्याची खरेदी शाळेतूनच खरेदी करावी यासाठी पालक वर्गावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे। अनेक खासगी शाळांनी वह्या, पुस्तकं, युनिफॉर्म तसंच शूज शाळेतूनच घेणं बंधनकारक केलंय, त्यामुळे पालकांच्या खिशाला 8 ते 15 हजारांची चाट बसणार आहे। हेच साहित्य पालकांनी बाहेरून खरेदी केलं तर जवळपास 30 ते 40% पैशांची बचत होऊ शकते। मात्र शिक्षण संस्थांच्या दादागिरीमुळे आता हेच पैसे शिक्षण सम्राटांच्या तिजोरीत जात आहेत। पालकांना दिलासा देण्यासाठी किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने, हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। केंद्र सरकारनं CBSE शाळांमध्ये NCERT पुस्तकं लागू केली आहेत। पहिली पासून ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकं असतात, मात्र खासगी शाळांनी या पुस्तकांशिवाय अतिरिक्त पुस्तकंही पालकांच्या माथी मारण्यास सुरुवात केली आहे। NCERTची पुस्तकं स्वस्त असतात, त्यांची किंमत 50 ते 100 रुपये इतकी असते, मात्र त्याच विषयावरील इतर पब्लिशर्सच्या पुस्तकांची किंमत 300 ते 500 रुपये असते। यावरून पालकांची कशी लूट सुरू आहे याची कल्पना येते। एकीकडे दरवर्षी होणारी फी वाढ आणि दुसरीकडे वह्या, पुस्तकं, गणवेशाच्या माध्यमातून पालकांच्या खिशावर टाकला जाणारा भार, या दुहेरी संकटात पालकवर्ग पुरता भरडला गेलाय। दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं की शाळांच्या मनमानीचा मुद्दा प्रकर्षानं समोर येतो। सरकार दरबारी केवळ कागदी घोडे नाचवले जातात, त्यामुळे या लुटारू शिक्षण संस्थांवर कारवाई कधी होणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास। आई भवानीचा गजर म्हणजे Zee24 तास।